लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर। तुमच्या वसुलीचं प्रकरण असल्याचं म्हटलं जात आहे, काय तुमची पहिली प्रतिक्रिया काय? दुर्दैवी आहे, अनिल देशमुख हे एक न्यायालयीन लढाई लढत होते, ती लढाई अद्याप संपलेली नाहीये। ही अटक माझ्या माहितीप्रमाणे मला समजतं कायद्याला धरून नाही आणि त्याही पेक्षा नीतिमत्तेला धरून नाही। श्री देशमुख यांच्यावर जे आरोप करणारे लोक आहेत ते आरोप करून पळून गेले नाहीये, त्यांना पळून लावलेलं आहे। आणि कोणीही देशाबाहेर जो पळून जातो तो केंद्रीय सत्तेच्या मदतीनंच पळून जाऊ शकतो। मुंबई पोलीस खात्याचा आयुक्त असलेले एक अधिकारी, महासंचालक दर्जाचा अधिकारी जेव्हा हा देश सोडून जातो तेव्हा त्याला संपूर्ण पाठबळ हे केंद्रीय सत्तेचं असल्याशिवाय पळून जाऊ शकत नाही। त्याने आरोप केला आणि पळून गेले आणि त्या आरोपांच्या आधारावर केंद्रीय तपास यंत्रणा तपास करतात आणि महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्यांना अटक केली जाते, चौकशी होऊ शकते, तपास होऊ शकते। पण पहिल्याच त्यांच्या ईडीच्या भेटीमध्ये त्यांना अटक केली। मला असं वाटतं हे सगळं ठरवून चाललेलं आहे। महाविकास आघाडीच्या संदर्भातले जे प्रमुख लोक आहेत त्यांना अशा प्रकारे त्रास द्यायचा, बदनाम करायचं, चिखलफेक करायची, आज सुद्धा काही अजित पवार संदर्भातल्या काही लोकांवर धाडी पडल्या आहेत किंवा काही प्रॉपर्टी जप्त झाल्या का? भारतीय जनता पक्षाचे लोक ते जंगलात राहतात का? ते कुठे राहतात? त्यांच्या काही प्रॉपर्टीज नाहीये आणि त्या सगळ्या वैध मार्गांना गोळा केलेल्या आहेत। आम्ही अनेकांचं माहिती दिलेली आहे ईडीकडे, केंद्रीय तपास यंत्रणांकडे, त्यांना अजून हात लागला नाही। म्हणजे आमचे कुटुंबीय, आमचे त्यांची बायका मुलं कुटुंब, हे कुटुंब आमचे का रस्त्यावर आहेत? हे अत्यंत घाणेरडं राजकारण ज्यांनी सुरू केलंय हे त्यांच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये कायम चांगलं वातावरण होतं, हे बिघडवलंय आणि याची जबाबदारी भारतीय जनता पक्षावर। आज ते टनाटना उड्या मारतायत हे सगळं पाहून, बरं का? एक दिवस त्यांना कोण लपवून फिरण्याची वेळ येईल। आणि मी तेवढंच सांगतो, मी सांगतोय हे लक्षात घ्या, मी सांगतोय। काही लोक म्हणतात की दिवाळीनंतर आम्ही असं करू तसं करू अमुक करू, यांना घरातून नाही, हे स्वतःची तोंड बाथरूममध्ये लपवून बसतील अशा प्रकारचे स्फोट दिवाळीनंतर होऊ शकतात। पण करायचे का? आम्ही तुमच्या कुटुंबापर्यंत पोहोचायचं का? आम्हाला आमच्या नेत्यांनी हे शिकवलं नाही राजकारणामध्ये। मग ते बाळासाहेब ठाकरे असतील, माननीय उद्धव ठाकरे असतील, माननीय शरद पवार असतील, या लेवलला आपण जायचं नाही, ही पातळी आपण ओलांडायची नाही। संयम महत्वाचा, संस्कार आणि संस्कृती ज्या प्रकारे केंद्रीय तपास यंत्रणाच काम करण्याचा प्रयत्न कर दाखवत आहेत हे सगळं राजकीय षड्यंत्र प्रत्येकाच्या बाबतीमध्ये। मी सुद्धा भोगलेलं आहे, आमच्या कुटुंबाने भोगलेलं आहे, माझ्या पत्नीलाही अशा प्रकारे त्रास देण्यात आला, माझ्या कुटुंबाच्या लोकांना त्रास देण्यात आला, ज्यांच्यामुळे हे सरकार भाजपचं येऊ शकलं नाही त्या प्रत्येकाला त्रास दिला जातो। जे लोक भारतीय जनता पक्षाच्या अमिषाना दबावाला बळी पडत नाहीये हे सरकार पाडण्यासाठी त्यांना त्रास दिला जातो। पण तुम्ही किती त्रास दिला, तुम्ही किती या अटका सटका केल्या तरी तुमचं सरकार येणार नाही, ते 100%। राऊत साहेब, प्रश्न असा उपस्थित, तुम्ही म्हणताय की अनिल देशमुखांवर, पण अनिल देशमुखांना ईडीने 5 वेळा समन्स दिला, कोर्टाकडे वारंवार जाऊनही कोर्टाने त्यांना दिलासा दिला नाही, त्यामुळे त्यांना नाही लागतो ईडी समोर जावं लागलं। 5 वेळा समन्स दिला, 10 वेळा समन्स दिले हे ठीक आहे, फक्त अनिल देशमुखांना आम्ही जाऊत का समन्स द्यायला? खडसे यांचा जावं आहे का अटक करायला?
नवाब मलिकचा जावं आहे का अटक व्हायला? हा मला सांगा ना तुम्ही, आम्ही सुद्धा काही गोष्टी त्यांच्याकडे पाठवत असतो, देत असतो, त्यांना कधी समज गेल्याचं आम्हाला दिसत नाही, त्यांना कधी बोलून अटक केल्याचं दिसत नाही. तुम्ही काय सांगता, 5 समज 10 समज ते सोडून द्या, आम्ही पाहिले सगळे कागद. रावसाहेब, भाजपचे नेते असं म्हणतात की अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर हॅप्पी दिवाळी आणि पुढचा नंबर हा अनिल परब हॅप्पी क्रिसमस क्रिसमसच्या काळात आणि एका अनिल पासून दुसऱ्या अनिल पर्यंतच्या अटकेचा प्रवास सुरू झाला. बघा, हे क्रूर लोक आहेत, हे राक्षस गणाचे लोक आहेत, यांची वृत्ती राक्षसी आहे, निर्गुण आहे, अमानुष आहे. हे हिंदुत्वाचं नाव घेतात, पण हिंदुत्वाची व्याख्या अशी नाहीये. पाहू ना तुम्ही आता किती उड्या मारताय, नाचताय, तुम्ही नाचत राहा. 2024 नंतर आपण त्यांना भेटू म्हणा. 2024 ला जे काही होणार आहे त्यानंतर तेव्हा पाहू ना, मग तुम्हाला कळेल केंद्रीय तपास यंत्रणा कोणापुढे गुडघे टेकतात, कोणाचं ऐकतात. पण आम्ही करणार नाही, पण तुम्हाला मी सांगतो, तेव्हा तुम्ही भूमिगत होऊ नका. तुमच्याही फायली तयार आहेत, तुमच्याही कुटुंबाच्या प्रॉपर्ट्याज आहेत, आणि त्या कशा प्रकारे आणि कुठे आहेत हे सुद्धा आमच्याकडे आहे. पण शेवटी परत परत मी सांगतो, ही आमची प्रवृत्ती आणि वृत्ती नाही. लॉग इन करा मुंबई तक .in वर.